जोधपूर इथे शिक्षा भोगत असलेले आसाराम बापू यांच्यावर जोधपूर येथील उच्च न्यायालयाच्या आदेशाने खालापूर तालुक्यातील माधोबाग इथं आसाराम बापू यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. 7 दिवसांसाठी आसाराम बापू यांचे उपचार करण्यात येणार आहेत. आसाराम बापू यांच्यावर माधोबाग इथं आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्यात येणार असल्याची माहिती माधोबाग येथील डॉक्टर राहुल जाधव यांनी दिली आहे. माधोबाग परिसरात पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जोधपूर हायकोर्टाचे निर्देश आहेत की आसाराम बापू यांना इथे ॲडमिट करून त्या बेडची परवानगी मिळालेली आहे. जोधपूर हायकोर्टाचे आम्हाला पेपर्स मिळाले माधोबाग हॉस्पिटलसाठी की त्यांना ते जे पेशंट आहेत त्यांना इथे ॲडमिट करून 7 दिवसाची हृदयरोगावरची ट्रीटमेंट करावी. माधोबाग हॉस्पिटल हे खोपोलीचं जे आहे हृदयरोग आणि डायबिटीजचं ट्रीटमेंट करणारं महाराष्ट्रातलं एनएबीएच ॲक्रेडिटेड क्वालिटी स्टँडर्ड मेंटेन करणारं हॉस्पिटल आहे. त्याच्या बेसिसवर आणि आमचे जे आत्तापर्यंत 1.5 ते 2 लाख पेशंट आम्ही ट्रीट केलेले आहेत त्याच्या आधारे बापूरचे काही जे भक्त होते त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली. त्याच्या आधारे जोधपूर न्यायालयानं त्यांना परवानगी दिली. त्या पहिल्यांदा आम्हाला कोर्टाची ऑर्डर आली त्यानुसार त्यांची ट्रीटमेंट करायची परवानगी मिळाली. पहिल्या दिवशी 6 मिनटं त्यांची चालायची टेस्ट होती त्याच्यामध्ये ती 200 मीटरपर्यंत वगैरे फक्त चालू शकते. 4.5 मिनटंही कंटिन्युअसली चालू शकते. आपल्याकडे आयुर्वेदिक पंचकर्म ट्रीटमेंट आहे, योगा आहे, फिजिओथेरपी आहे, असं कॉम्बिनेशन आहे. त्याचबरोबर ॲलोपॅथिक ट्रीटमेंट आणि त्याचं कन्सल्टिंग आहे, त्याच्या आधारे आपण ट्रीटमेंट चालू करतो. त्या दिवसामध्ये त्यांचं ते पहिल्या दिवशी तिथे वॉकिंग होतं 4.5 मिनटांचं, ते आता 6 मिनटापर्यंत आलेलं आहे. पहिल्यापेक्षा त्याची तब्येतीमध्ये सुधारणा झाली. तर उपचारामध्ये आयुर्वेदिक आमचे जे प्रोटोकॉल आहेत माधोबाग हॉस्पिटलचे आयुर्वेदिक रोगावर जे आपण याच्यामुळे पेशंटला ज्यांना दम लागले, छातीत दुखले, जिथे शुगर जास्त आहे, त्याच्यासाठी आपण रिसर्च बेस्ड संशोधन करून आपण डेव्हलप केलेले काही ट्रीटमेंट आहे. ते स्नेहर शुगर आणि बस्ती ही ट्रीटमेंट आहे, यामध्ये चालू आहे.